सर्वांना नमस्कार. सगळे पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार आणि आपले मीडियाचे सर्व चॅनलवाले उपस्थित, त्याबद्दल मनापासून शॉर्ट टाईममध्ये आपल्या सगळ्यांना बोलवलं पण आपण हजर झालात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देते. आज नव्या मुंबईमध्ये अनेक विषयाने नवी मुंबई ग्रासलेली आहे. आपल्याला विषय हे जुनेच आहेत पण ते पुन्हा पुन्हा नवीन बाटली निर्माण करून पुन्हा नवीन बाटली भरून आम्हाला तुमच्यासमोर ते आणावे लागतात. दुर्दैव आहे नव्या मुंबईकरांचं. गेले 20-25 वर्ष धोकादायक इमारतींचा प्रश्न आपण सगळ्यांनी, मी 95 नगरसेविका झाल्यापासून तो प्रश्न आम्ही मांडत आलेलो महानगरपालिकेमध्ये. आज पण तो विषय तसाच प्रलंबित आहे आणि त्या प्रश्नासाठी आता जर अवस्था इतकी वाईट झालेली आहे की शिडकोने निर्मित केलेलीच बिल्डिंग ही धोकादायक नाही तर प्रायव्हेट बिल्डिंग ही प्रायव्हेट बिल्डर हे सुद्धा निघून गेलेले आहेत. त्याही बिल्डिंगला 30-35 वर्ष झाले आहेत आणि त्यासुद्धा धोकादायक म्हणून झालेले आहेत आणि त्याच्यात आजही लोक राहतात. आता मुंबईमध्ये महाडमध्ये आपण ही सगळ्या घटना बघितल्या की पावसामध्ये इमारत कोसळल्यावर किती जीवितहानी झाली. तर ही जीवितहानी झाल्यानंतरच आपण उपाययोजना करायच्या का? म्हणून आपण गेल्या 5 वर्ष सरकारमध्ये अनेक वेळा FSI गेला. 2.5 FSI आपल्याला त्या काळच्या देवेंद्रजी फडणवीस सरकारने आपल्याला दिला. 2015 घरं पण रेग्युलाइज करा असं दिला. पण आज पण काही लोकांना, विकासकांना काही पेपर नसल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे आज पण बांधायची जी CC असते ती अजूनही पालिका कुठल्या विकासकाला देत नाही आहे. मध्यंतरी असंच काही लोकांचा प्रश्न आला की शिडकोनी पुनर्निर्मित घरं करावी, शिडकोनी बांधावं. आपल्याकडे आज माझ्या या बेलापूर मतदारसंघामध्ये LNT काम करते, शहाजी पालनजी काम करतोय, ते सुद्धा घरं शिडकोची निर्मितीचं काम करतंय. जुनगर असेल, सांडपाडा, सीवूड. तर मग आता ह्या धोकादायक बिल्डिंगचा वाली कोणच नाही ना होत, कारण शिडकोची जागा होती. शिडकोनी जर आज आपल्याला हे विकासक नेमून दिला असता किंवा टेंडर काढलं असतं आणि विकास केला असता तर आज लोकांना चांगली घरं मिळाली असती, उत्तम क्वालिटीची मोठी घरं मिळाली असती आणि लोकांची फसवणूक झाली नसती. उद्या लोकांची फसवणूक याच्यात फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते. काही लोक बिचारी गरीब लोक काही नाही म्हणून घरं विकून गेलेली आहेत. हे सगळे जे प्रकार चाललेले आहे तो झाला नसता. म्हणून आज आम्ही पहिल्यांदा शिडको MD भेटलो. शिडको MD सांगितलं की तुम्ही इथे अनेक विकासकांना घरं बांधायला दिलेली आहेत, तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांना. तर ज्या लोकांना शिडकोकडनं विकास पाहिजे किंवा शिडकोने ती घरं बांधावी, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना चांगलं घर चांगल्या क्वालिटीचं मिळावं. आता नवीन टेक्नॉलॉजी आलं आहे. जेव्हा शिडकोनी घरं बांधली त्यावेळी असं काही नवीन टेक्नॉलॉजी नव्हती. आता सीवूड तुम्ही रेल्वे स्टेशन बघा, LNT बांधलेलं. आज चांगल्या क्वालिटीची घरं जर आपण आपल्या या नागरिकांना देऊ शकतो. आता एवढ्या धोकादायक इमारत्यात त्यांचा राहण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या भाड्याचा प्रश्न आहे. लॉकडाऊन झाला, कोरोना आला, याच्यात सगळ्या म्हणजे विकासकांची पण हालत एकदम खराब झालेली आहे. तर त्यांच्याकडे आज आम्ही मागणी केली की तुम्ही आम्हाला 4 FSI द्या. 4 FSI दिला की सगळ्यांनाच तो काम करण्यासारखा अडचण येणार नाही. ज्यांना घर मोठं पाहिजे त्यांना घर मिळेल, जे विकासक आहे त्यालाही अडचण येणार नाही. नाहीतर तुम्ही बांधा, तुम्ही कंपन्यांना इन्व्हाईट करा, तुम्ही टेंडर काढा आणि तुम्ही बांधा आणि त्यांना द्या. तो FSI राहील तो शिडकोनी यूज करावा, कुठेही शिडकोनी घरं बांधावी ती विकावी. तर आम्हाला त्यांनी सांगितलं की सोसायट्यांनी 51% जर मान्यता दिली आम्हाला की आमची सोसायटी शिडकोनी बांधावी तर आम्ही निश्चित ती बांधायस तयार आहोत. विकासकांनी बांधायची असेल, ज्या लोकांना विकासकांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे त्यांनी विकासकांकडनं काम करून घ्या. ज्यांना शिडकोकडून काम करायचं आहे त्यांनी आम्हाला तशी पत्रव्यवहार करावा, मला पत्रव्यवहार करावा की आम्हाला मंदाताई की आम्हाला शिडकोकडनंच हे आमचं सोसायटी डेव्हलप करून पाहिजे तर आम्ही ते करायला तयार आहोत. त्याच्यात आता 4 FSA मुद्दा आला. हा 4 FSA जो मुद्दा आहे तो राज्य शासनाकडनंच मंजूर केला जाईल. त्यासाठी आता अर्जंट मी आज किंवा उद्या उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक मागून ताबडतोब संबंधित अधिकारी UD सेक्रेटरी आहेत, शिडको आहे, महानगरपालिका आहे, वेगवेगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून
ह्या चार एपिसोड झाला तर सगळ्यांचाच प्रश्न हा निकाली निघतो. विकासक पण आनंदाने काम करतील. आज कसं आहे, तुम्हाला जर मोठं घर एक खोली वाढवून द्यायचे तर ते विकासकांना पण परवडलं पाहिजे. आणि ह्याच्यात कुठेही लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये जास्त दक्षता घेतो आहोत. जसं आजचा एक हा महत्त्वाचा प्रश्न आज आम्ही शिडकोकडे मांडला आणि ते संजय मुखर्जी जे MD आहेत खूप पॉझिटिव्ह होते आणि खूप चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की ताई आपण याच महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्ही बैठक लावा, आम्ही तुम्हाला करून द्यायला तयार आहोत. कुठलाही त्यांनी आढावा घेतला नाही. दुसरी गोष्ट अशी होती की गावठण विस्तार. गावठण विस्तारामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये तो सर्वे न झाला, सिटी सर्वे न झाल्यामुळे लोकांनी गरजेपोटी घरं बांधलेले आहेत. आपण आता त्याचा सर्वेही लावायला सांगितला, सर्वेही सुरू केला होता लोकसभेच्या अगोदर, काही संघटनांनी तो बंद केला. आता पुन्हा आपला सर्वे सुरू होणार आहे, 16 सानपाडा दिवाळा अशा वेगवेगळ्या गावातून होणार आहे. तर मी MD साहेबांना म्हणाले की आम्हाला तुम्ही सूची द्या की आमच्या गावठण विस्ताराचा जो आमचा 2008 साली आमचं ते पास झालं होतं, मान्यता मिळाली होती आम्हाला 52,000 रुपये गुंठा वगैरे, त्याच हिशोबाने तुम्ही आम्हाला पुढचं हे पास करून द्या, GR काढून द्या. आणि गावठणाचं आम्हाला तुम्ही काय काय आम्ही पत्र द्यायची पेपर द्यायचे ते तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये हे करा, सूची द्या, म्हणजे आम्ही ते गाववाल्यांना प्रसिद्धी करू. आणि 2015 पर्यंतचा GRच निघालेला आहे की तुम्ही निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी की 15 पर्यंतची घरं ही रेग्युलाइज करायची, तेवढी तुम्ही आम्हाला रेग्युलाइज करून आम्हाला तुम्ही प्रॉफिट कार्ड द्या. तो आमचा एक महत्त्वाचा इश्यू होता. हे दोन्ही इश्यू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आपल्याला हे घ्यायचे आहेत आणि ते करून द्यायला तयार आहेत. आणि सूची ते उद्या परवा मला पाठवणार आहेत की ते गाववाल्यांनी तेवढे पेपर तयार करून ठेवायचे. पण मी त्यांना सांगितलं एखाद दोन पेपर जर नसेल तरी तुम्हाला 2015ची घरंही रेग्युलाइज करून द्यावीच लागतील. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचं अधिवेशन होतं त्यावेळी लक्षवेधी माझी झाली आणि त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्राचा निर्णय घेतला गेलेला आहे. जसा आपण प्री होल्डमध्ये घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा निर्णय घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोन विषय मांडले. त्यानंतर आपण तिसरा विषय घेतला, घ्या ना एक खुर्ची बाजूला. त्यानंतर तिसरा विषय घेतला आपण महाराष्ट्र भवन. आज वाशीमध्ये सगळी भवनं आहेत, उत्तराखंड भवन आहे, हिमाचल भवन आहे, पंजाब भवन, राजस्थान भवन, गुजरात भवन, आसाम भवन. पण आपण महाराष्ट्रात असून ही नवी मुंबई महाराष्ट्राची भूमी असून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्र भवन होत नाही हे महाराष्ट्र लोकांचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज जर महाराष्ट्र भवन असतं तर आपल्याला हे जे कोविडसारखा महामारी रोग आला किंवा एखाद्या अधिकाऱ्यांना आपल्याला जे हॉटेल घ्यावी लागली ती घ्यावी लागली नसती, आज हॉटेलाचा खर्च वाढला नसता. ह्या महामारीमध्ये आपण महाराष्ट्र सदनमध्येच, महाराष्ट्र भवनमध्येच आपण आपल्या अधिकाऱ्यांना राहण्याची व्यवस्था केली असती. तर त्या महाराष्ट्र भवनची 1 इंचसुद्धा जागा आम्ही कोणाला देणार नाही हे मी त्यांना बजावून सांगितलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बजेटमध्ये ते घेतलेलं आहे. तर हे सदन लवकरात लवकर व्हावं यासाठी विचारणा केलं असता त्यांनी मला सांगितलं. जर कमी पडत असेल सरकारकडे, आता कोविडसारख्या रोगामुळे आर्थिक परिस्थिती सरकारची जरा ढासळल्यामुळे तुम्ही जर ते 10 कोटी तुम्ही पालिकेला देणार असाल कोविड सेंटरला, तर ते 10 कोटी तुम्ही महाराष्ट्र सदनला द्या. ही महाराष्ट्राची सगळ्यात, महाराष्ट्रातली नवी मुंबई महानगरपालिका सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, हिला काही पैशाची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ते मागणी मी केलेली आहे की तुम्ही ते 10 कोटी इथे द्या आणि आम्हालाही महाराष्ट्र भवन लवकरात लवकर आम्हाला तुम्ही बांधून द्या अशी एक त्यांना विनंती केली. चौथा प्रश्न होता मरीनाचा. शिडकोनी 7-7.5 एकर जमीन आज दिलेली आहे आपल्याला बेलापूरमध्ये. पण मरीना प्रकल्प गेले 5 वर्ष राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये, गेल्या 2018 राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आलं की मरीना हा आपला इथे महाराष्ट्राचा पहिला मरीना नवी मुंबईमध्ये होत आहे, तो झालाच पाहिजे. तर त्याच्यावर पण अजून कुठलं काम प्रगतीपथावर मला दिसत नाही. तर माननीय संजय मुखर्जींनी सांगितलं की हे काम ताई आपलंच, आता नवीन अधिकारी आलेला आणि चांगलं आहे माझं, मी उद्याच त्यांच्याशी बोलून हे काम कुठल्यापर्यंत आलं आहे ते आपण ताबडतोब एक
करून घ्या. तर या वर्षातली ही चार जी कामं मी तुम्हाला आता सांगितली, बाकी शाळेबिळेचे व्यक्तिगत आहे, ते छोटी कामं आहेत, ती वेगळी चर्चा आहे. पण हे डेव्हलपमेंट वगैरे जे होणं, आज ह्या डेव्हलपमेंटचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. जसा प्री होल्डचा फायदा जालना आणि औरंगाबादला झाला, आज पण मला औरंगाबाद जालन्यातून फोन येतात की तुम्ही हे केलं आहे तर आम्हाला कसं करायचं, MD नव्या मुंबईत असतात, मुंबईत तर तुम्ही आमच्या मीटिंग लावून द्या. तर जसा महाराष्ट्राला फायदा झाला एका लक्षावेधीचा, तसाच फायदा घरं रेग्युलाइज करा. कालच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी सुद्धा सांगितलं की ग्रामीण भागामध्ये त्यांनी 3 राज्य दिलेले आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड हे देण्यात यावं. म्हणजे जे प्रॉपर्टी कार्डसाठी मी गेली 5 वर्ष लढते, गावठाणाला ते हात नाही लावणार. त्यांनी आज मला पूर्ण हे सांगितलं की गावठाणामध्ये कोणीही जायचं नाही आणि गावठाणात हात लावायचा नाही. विस्तार गावठाणामध्ये 2015 घरं आहेत ती रेग्युलाइज करून द्यायचं, हेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज सांगितलं. आज सगळे शिडकोचे अधिकारी सगळे उपस्थित होते, फयाज खान होते, मानकर होते, त्याच्यानंतर आपले जाधव होते, बरेचसे अधिकारी. ते तोंडाला मास्क लावल्यामुळे मी तेवढं ओळखू शकले, बरेचसे अधिकारी आज तिथे उपस्थित होते आणि त्यांना त्यांनी डायरेक्ट आदेशच दिलेले आहेत की ही कामं टाईम पिरियड 15 दिवसामध्ये कशा पद्धतीने करता येतील आणि 15 दिवसात ताईना यांचं आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर गरज साहेबांनी एक विषय घेतला की आमच्या मुलांचे जे पहिला हे द्यायचे आम्हाला शिष्यवृत्ती द्यायचे, तर त्यावेळी गगराणे साहेबांकडे आम्ही गेलो होतो. गगराणे साहेबांनी सांगितले इथले प्रोजेक्ट आमचे बंद झाले आहेत, रायगडचे चालू आहेत, म्हणून आम्ही तिकडच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो. म्हणजे 1 कोटी शिष्यवृत्ती, 1 कोटी 6 लाख शिष्यवृत्ती आहे, काही जास्त नाही आहे. तुम्हाला 1 कोटी 6 लाख तुम्ही वर्षाला देऊ शकता आम्हाला. पण त्याच्यावर काही त्यांनी भाष्य केलं नाही. गरज साहेब बोलले पण आता पुन्हा आम्ही जाऊ, त्यावेळी त्याच्यावरचंही आम्ही त्यांचं निवेदन देऊन, रीत सर आम्हाला माहिती असतं तर आम्ही त्या निवेदनात घेतलं असतं ते करू. पण मी त्यांना एक लक्षात आणून दिलं की नव्या मुंबईतली जागा आजही तुम्ही आमची विकताय. करोडोच्या भावानी जे 5,000 नंतर आम्ही आंदोलन करून दिवा पटलाने आंदोलन केल्यानंतर 15,000 एकरी आम्हाला मिळालं, त्याच्यावर नाही मिळालं. आज तुम्ही आमचं 1 गुंठा 1 कोटीने विकताय, 1.5 कोटीने विकता. तर त्याचा फायदा आज पण आमच्या नव्या मुंबईला झाला पाहिजे. तुम्ही नव्या मुंबईचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवता, वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट उभे करायला पाठवतं, पण पहिला अधिकार आमचा आहे नव्या मुंबईचा आणि तो त्यांनी मान्य केला आणि चांगले अधिकारी आहेत. त्यांनी पटापट्या अधिकाऱ्यांना बोलून मीटिंग घेतलेली आहे आणि अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आजच्या या मीटिंगचं इतिवृत्त मी त्या अर्जंट घेतल्यामुळे तुम्हाला, कारण त्यांची सासूबाई आजारी होती पण शुक्रवारी टाईम दिलेला, पण त्यांनी आज मला सकाळी कळवलं की 12 तुम्ही या. मग आम्ही सगळे 12 गेलो आणि आता तुम्हाला भेटलं आहोत. आणखीन काही विचार असेल तर तुम्ही विचारू शकता. मुद्दे जवळजवळ मी 2004 मांडत आलेले आहेत, बरेचसे मुद्दे सुटले. कारण तुम्ही जोपर्यंत फॉलोअप घेत नाही एखाद्या गोष्टीचं, तुम्ही गेलात कुठे आणि एखादी गोष्ट तुम्ही नुसते आता या मीटिंगला आलात आलात नाही तर फॉलोअप नाही घेतला तर ती टेबल न्यूज होईल आणि मग ती टेबल न्यूज बरोबर होणार नाही, कुठली तरी वाक्य चुकली जातील. तसं मी गेले 2004 सातत्याने शिडकोत असेल, शासनात असेल, फॉलोअप घेतल्यामुळे आज अनेक प्रश्न सुटले आहेत. फ्री होल्डचा प्रश्न, कुणाला फ्री होल्ड माहिती होतं का? 2014 मी उभी राहिली आणि मी तो विषय मांडला माझ्या अहवालात की मी, मला जर निवडून दिलं तर मी तुम्हाला फ्री होल्ड करून देईल. आज अनेक सोसायट्या अप्रूव झालेल्या आहेत फयाज खानकडे की आम्हाला भरतात आहेत, त्यांनी मान्यता घेत आहे. आज कोणाला प्रॉपर्टी कार्ड हा शब्द तरी माहिती होता का नवा मुंबईला? तुम्हाला तरी माहिती होता का हा प्रॉपर्टी कार्ड शब्द मी आणला? लोकांना गावठाणाचे प्रॉपर्टी कार्ड मी स्वतः जाऊन कलेक्टरकडे बसून करून घेऊन गावागावात वाटले, त्यांचे पैसे पण मीच भरले. कारण मला 40 रुपये 30 रुपये लोकांकडनं कसे घ्यायचे? एकेका गावात मला 13-13, 14-14, 20-20 हजार माझे गेले, मी भरले ते प्रॉपर्टी कार्ड. आता विस्तारक गावठाणाचा प्रश्न जो सोडवला होता लोकसभेच्या अगोदर, आपण ते त्यांचं हे लावलं होतं सर्वे, पण लोकांनी करून दिलं नाही कारण त्यांना माहिती आहे क्रेडिट एवढ्या मोठ्या इलेक्शनला मंदाताईला जाईल. ठीक आहे, आता काही इलेक्शन नाही पण माझं काम सुरूच आहे. मी कुठल्याही कामाला इलेक्शन बघून काम करत नाही. या कामाचा महानगरपालिकेला किती फायदा होईल मला माहिती नाही, हा जनतेचे विषय आहेत आणि हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. हे काही गटर वॉटर मीटर गटरसाठी मी जाऊन माझा टाईमपास करत नाही आहे. एक आमदार जातो तेव्हा ते धोरणात्मक निर्णय होण्यासाठी जातो,
2015 ची घरं कायम करा माझ्याच लक्षवेधीवर झालेलं आहे. हा राज्य शासनाचा पूर्ण विषय झाला. मंदा मात्रेचं नवंबरचं नाही होत आहे. ज्यावेळी एखादा प्रश्न सभागृहात येतो तर तो पूर्ण सभागृहाची ती प्रॉपर्टी बनते. तू जर एखादा सभागृहात विषय लावला तर तो ती अख्खा सभागृह त्याच्यावरती चर्चा करतो. रेल्वे माझ्या दारात नसेल तर रेल्वे घरच्या दारात नसेल, रेल्वे घाटेंच्या दारात नसेल तर रेल्वे राजेशकडे नसेल तर रेल्वे यांच्याकडे नसेल. तर गंमत अशी आहे की तो प्रॉपर्टी जी होते ती सभागृहाची प्रॉपर्टी होते आणि मग त्या विषयावर प्रत्येकजण हात वर करून आपले विषय मांडत असतात. तर शिडकोकडे आत्तापर्यंत गगराणी साहेब आल्यानंतर मी गेल्यानंतर बरीच कामं झाली. मग शाळेच्या प्लॉटची कामं 3-3 वर्ष निघत नव्हती, ती निघाली. पुन्हा त्याच्यात काही अडचणी आल्या म्हणून टेंडर परत करणार आहेत. कुठे लोकांनी त्याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहेत म्हणून ते कामं आम्ही बोले बांधकाम झालेले कसं आम्ही लोकांचे काढणार, आम्हाला दुसरी जागा द्या. पण बरीचशी कामं आज गेल्या 4-5 वर्षामध्ये शिडकोच्या माध्यमातून आपण करून घेतलेली आणि पुढची कामं. मरीनाला 7.5 एकर जागा कोणी दिली? शिडकोने दिली ना. अनधिकृत बांधकाम कोणी काढलं मरीनाच्या इथलं? शिडकोने काढलं ना. मग काम केलं ना असं आपण नाही बोलू शकत. आज एवढे मोठे मोठे घराचे प्रोजेक्ट आणलेले आहेत शिडकोने. गावठाणाचं तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, गावठाणमध्ये हातच नाही लावायचा. पण आपलेच काही बंधू असतात, ते स्वतः थोडीशी सज्जा वाढवली काय वाढवलं का ते लोक हे करतात, तक्रारी करतात भावबंद म्हणून ते अधिकारी येतात. त्याच्यामध्ये काही आणखीन लोक असतात इन्वॉल्व, फोटो काढून पाठवणं हे का तोडलं नाही का वाढलं. पण गावठाणामध्ये हात लावायचा कोणाला अधिकार नाही हे आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अधिकाऱ्यांसमोर. बोला पुढे. योग्य म्हणजे असं आहे की आता तुम्ही कोविड सेंटरला मागितलं की नाही 10 कोटी द्या, बरोबर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला काही कमी आहे का मला पहिली सांगा. इतर प्रोजेक्टवर जर 150 कोटी कॅमेऱ्यावर, आज CCTV कॅमेऱ्यावर 150 कोटी खर्च करत असेल शिक्षणासाठी, टॅब हे कधी यायला पाहिजे होते? मार्चमध्ये शिक्षणासाठी. त्यासाठी तर आम्ही 100 कोटी खर्च करत असू. 100, 150 कोटी, 200 कोटी, 500 कोटी याच्याशिवाय, कोटीशिवाय जर ही महानगरपालिका बोलतच नसेल तर 10 कोटी काय आहे? आणि मला एक सांगा, ज्यावेळी मी 100 कोटी आता दुरुपयोग तुमच्याच माध्यमातून मी 8 कोटीचा भ्रष्टाचार काढला त्याला अजून कुठेच वाचा फुटलेली नाही. समिती कमिटी हेच चाललेलं आहे. अजून आजचा विषय तो नाही आहे. आजचा विषय डायव्हर्ट करू नका. आजचा 4 FSA विषय आहे धोकादायक इमारती. जे लोक त्या घरात राहतात त्या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आज ही विषय तो नाही. जेव्हा मला बोलायचं 4 दिवसात त्या विषयावर मी पुन्हा पत्रकार परिषद माझी होणार आहे तेव्हा तुम्ही चिंता करू नका. हो, बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाबद्दल ते आता जाऊन कामाची पाहणी करणार आहेत. पहिली गोष्ट तर 15 वर्ष काम होत नव्हतं. ते काय म्हणतात ना, घर बांधता येत नाही पण आग लावायची असेल तर एक कांडी ओटली तर 200 झोपड्या जाळू शकतो. समजलं ना. 15 वर्ष मी काम करते तेव्हा ते कुठे झालंय कुठे चुना. आता चुना आणि गुळाचं बांधायचे दिवस राहिले नाही आहेत. तर नवीन टेक्नॉलॉजी आहे. पूर्वी ते वेगळं होतं शिवाजी काळामध्ये. त्यांची टेक्नॉलॉजी कोणालाही माहिती नाही की आज पण ते बघा ना, दगडी बांधकामं जी उभी आहेत मुंबईला. तुम्ही कॉलेजं बघा, मोठी मोठी कॉलेजं, मोठे मोठे तुम्ही आमचे आर्ट गॅलरी बघा, ते आमदार निवास बघा, पूर्वी बांधलेलं दगडांचं. ही दगडांच्या कामाला एक काहीतरी वेगळी शिवाजी महाराजांची टेक्नॉलॉजी होती. ती मला नाही वाटत आत्ता कुणाला माहिती असेल. चुनागूळ एवढंच ऐकतो पण चुनागूळ लावून मी दगड ठेवला आणि पाणी पाऊस पडलं तर 2 दिवसातून चुना बाजूला गुळ बाजूला. बोला. मुख्यमंत्र्यांचा तुमचा संबंध चांगला असेल, तुमच्या आमदारकीसाठी मुख्यमंत्र्यांचा सांगा सगळ्यात महत्त्वाचा होता या निवडणुकीमध्ये.
100% मदत करेल, कारण हा लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि गेले कित्येक वर्ष आपल्यालाही माहिती आहे, आम्ही हा मांडत आलेलो. आणि तुम्हाला माहिती आहे, हा प्रश्न मी सोडवला 2.5 एपिसोडचा. त्यावेळी 3 एपिसोड मिळत असताना राजकारण झालं. म्हणून आज आम्ही स्वतः MD मला म्हणाले की 3 एपिसोड न मागता ताई 4 एपिसोड मागा, तर सगळ्यांना सरीसर त्यांचं बिचारांची घरं मोठी मिळतील, त्यांना दिलासा मिळेल. आणि ह्याच्यामध्ये जर शिडकोनी स्वतः खरंच इंटरेस्ट घेतला तर लोकांची फसवणूक नाही होणार. जे आज लोकांची काही लोकांची फसवणूक पण चालले, मला कित्येक गरीब लोक भेटतात जे रूम विकून गेले, ज्यांना रूम विकायला लागला परिस्थितीमुळे, नोकरी नाही, रिटायर झालेली माणसं खातील काय अशा परिस्थितीमध्ये. जे देतात लोक 40 लाख, 50 लाख, 25 लाख, थोडे थोडे, तोडके तोडके असे घेऊन लोक आज चाललेली आहेत, तर ते थांबतील. आणि इथल्या लोकांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मलाही सरकारवर पूर्ण विश्वास आहे की ते कुठेही या बाबतीत राजकारण करणार नाही. कारण आता तुम्ही जे निवडणुका म्हणतात, तर निवडणुकीला सगळेच पक्ष समोर जाणार आहेत, त्यांनाही मताची गरज आहे आणि मलाही मताची गरज आहे. त्याच्यामुळे कोणी, मला नाही वाटत की या गरीब लोकांच्या भावनांशी, इथल्या मराठी लोकांच्या भावनांशी कोण खेळतील असं मला नाही वाटत. मी आज त्यांच्याकडे टाईम मागायचा प्रयत्न माझा चालू आहे त्यांच्याकडे. मला 1-2 दिवसात मिळाला तर मी स्वतः जाणार आहे आणि मी स्वतः भेट घेऊन या विषयावरती चर्चा करणार आहे. तुम्ही मला तेवढी साथ देत नाहीत, तुम्ही माझी साथ द्या, मला साथ द्या. जा आता ब्रेकिंग न्यूज करा बघू, कसे सगळे महाराष्ट्र जागून कडबडून होईल. तुम्ही साथ देत नाही मला, विनायक पाटील मला साथ देत नाही. हा नुसता बोलतो, खाली एवढीशी हेडलाईन टाकतो असं तो म्हणतात तुझी हेडलाईन आली. हा बघ बघ, लगेच बघ, मी तुला लाईक पाठवतो. आज ब्रेकिंग न्यूज आमची कर आता. असू दे ना, सैना सुद्धा माणसंच आहेत ना तिथे सुद्धा. अजिबात राजकारण होणार नाही, त्यांना मी समजावून सांगणार आहेत. किती लोक ह्याच्यामध्ये जे पूर्वी झालं नाही ते तुम्ही कधीतरी करा, माझी मागणी राहणार आहे, त्यांच्याकडे विनंती राहणार आहे. शेवटी सरकार निर्णय या 8-15 दिवसात घेतील अशी सुद्धा मला अपेक्षा आहे. माझी म्हणजे माझं मन सांगते, नवरात्री आलेले आहे, काहीतरी चांगला रिझल्ट मुंबईसाठी मिळेल. आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे मी अनेक रिझल्ट आणलेले आहेत, ना आणलेले नाही, सत्ता कुणाची असो त्याचा फॉलोअप असेल, पाठपुरावा असेल. लोकांचं तुमचं जे म्हणणं मी तिथे व्यवस्थितरित्या मांडलं, व्यवस्थितरित्या ब्रीफिंग केली आणि ते पूर्ण प्रोजेक्ट समजून सांगितला, तर नक्कीच मला नाही वाटत मग सत्ता कोणाची असो, जर कुठल्याही सरकारला कुठलाही प्रोजेक्ट जर पटला तर ते नाही म्हणत नाही. कारण मी देवेंद्रजींचं सरकारसुद्धा पाहिलं आहे, अनेक शिवसेनेचे आमदार यायचे, काँग्रेसचे यायचे माझ्यासमोर, अनेक लोकांच्या अनेक योजना त्यांनी सुद्धा केल्या ना. सरकारमध्ये मुख्यमंत्री हा संपूर्ण महाराष्ट्राचा असतो, तो कुठं एका पक्षाचा नसतो, तो सगळ्या आमदारांचा म्हणून मुख्यमंत्री असतो. नाही नाही, ते बजेटमध्ये अजितदादांनी घेतलेलं आहे, त्याचं क्रेडिट आपण अजितदादा पवारांना दिलंच पाहिजे. अजितदादा पवार असे आहेत की 4 दिवस अगोदरच मी त्यांना भेटली बजेटच्या, फक्त 4 दिवस अगोदर विनय असे, पण ते आहेत ना आपल्या राज्यामध्ये, म्हणून ते राज्य चाललेलं आहे ना. अजितदादांनी ताबडतोब उभ्या उभ्या रस्त्यातच मला भेटले गेटजवळ. मी म्हणलं दादा असं आहे, दादांनी लगेच ते पत्र PA कडे घेतलं आणि हे पहिला ताबडतोब बजेटमध्ये टाकून घ्या. आणि म्हणून ते बजेटमध्ये पुरवणी मागण्यामध्ये पटलावर आलं आणि लेखी आलं सगळ्यांमध्ये, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. नाही असं बघा, कुठलंही लाल फाईल होताना टाईम जातोच, 20-20 वर्ष कामं नाही झाली. तुम्ही माझ्याकडे अपेक्षा करता तशी मी कामं करतेच आहे आणि माझा सतत पाठपुरावा झाला का तुम्हाला मी ती माहिती देतच असते. असं आहे की नव्या मुंबईमध्ये आपण पाहताच आहात की गेले अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, म्हणजे 1995 पासून तर बरेच पत्रकार माझ्यासोबत आहेत,
लहानाचे मोठे माझ्यासमोर झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, वेळोवेळी कामामध्ये मला क्रेडिट मिळवणे म्हणून बरेचसे अडथळे येतात. बरेचसे युडी सेक्रेटरीकडे लोक जायचे, फ्री होल्डचा जेव्हा प्रश्न होता त्यावेळी अनेक लोकांनी तिथे जाऊन फायली गायब केल्या. अनेक वेळा मला त्या फायली परत परत जाऊन तयार करून द्यायला, घाटेसाहेब राजेश हे सगळे सवंगडी माझ्याबरोबर ह्या अनेक मिटिंगला आम्ही गेलो. एक मिटिंग तर आमची सकाळी 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत चालली आहे FSA साठी. शेवटी 2 वाजता मीच बोलली भाट्यासाहेबांना, काय घाट्यासाहेब म्हणजे चहा तरी आम्हाला देता का, आम्ही सकाळी 9 आलो आहेत म्हणून. त्यावेळी त्याला लगेच चहा नाश्ता मागवला. तर अडचणी ह्या राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय इच्छाशक्ती असणारी लोकच अडचणी आणतात, कारण त्यांना माहिती आहे का, यांनी काम केलं तर माझंच नाव होणार, आपण इतकी वर्ष करू शकलो नाही. आणि मग त्या प्रत्येक कामामध्ये माझी अडचण येतच असते, आणि अडचण आली तरच माणूस सुधारतो. निंदकाचे घर असावे शेजारी, तुमची निंदाच नाही केली तर तुम्ही घरी बसून राहाल. म्हणून मला उलट बरं वाटतं कोणी अडचण आणतं तेवढी थोडी मी 5 थांबते चालताना ना. पण सगळ्या पक्षातली असतात, स्वपक्षातली असतात, सगळ्या पक्षातली असतात. सगळे माझे मित्रच आहेत, सगळे मित्रच आहेत माझे ना, सगळे माझ्यावर प्रेम करतात एवढे. मग ताई कशी काम करते, मग त्याच्यात होतच असतं ते सगळं. हा बोला. केलं ना, गेल्या वेळी राष्ट्रवादीने आंदोलन केलं ना. आता काय बघा, जितकी व्यक्ती तितक्या प्रकृती आहे. मी कोणाला थांबू शकत? कालच मला सानपाड्यातल्या काही लोकांनी निवेदन दिलं आणून की आमचं सर्वेक्षण करू नका म्हणून. आता ती एखाद्या पक्षाची व्यक्ती आहे, त्यांना कोण पाठवतं मला माहिती आहे. कामात अडचणी येतच राहतात, त्याच्यातून आपण मार्ग काढून चालत राहायचं. त्याच्यात अडचणी येणार, अडचणी नाही येणार असं एकही नाही. आता उद्या लोक कोर्टातही जातील, जेव्हा आपण सांगू विकासकांना काम पाहिजे ते करा न करू. काही लोकांना वाटेल नाही आपल्याला दोन्ही काम होऊनच नाही द्यायचं, तर मी सांगेन जा घरात, कोर्टात जा, जा RTI टाक. असतात ना असे, म्हणजे चांगलं काम होऊन न देणारी लोकं पण आहेत ना. म्हणून तर इतका आपल्याला आज 40-40 वर्ष आपला उत्कर्ष होऊ शकत नाही, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे ना. सरकार त्यांचंच होतं, गेल्यावेळी काँग्रेसचंच होतं, मी काँग्रेसमध्ये होती. 2008 निर्णय झालेले आहेत, फक्त इम्प्लिमेंट नाही म्हणून सगळे निर्णय राहिलेले आहेत. तर आता ह्या सरकारमध्ये इम्प्लिमेंट करून घेऊ, सरकार कोणाच असो. मागणी करायची, मागणी करत राहायचं. तू जर सांगितलंच नाही मला भूक लागली तर तुला कोण जेवण देईल? मी तर सतत मागणी करणार, मला भूक लागलेली आहे, माझे मन मान्य करा. नाही केलं तर नाही केलं, नर्वस नाराज नाही व्हायचं, काम करत राहायचं. मला 4 FSA पाहिजे. नाही नाही, विकास सरकारना त्याच्यात आम्ही 2 क्लॉज टाकले होते त्यावेळी, भाट्यांनी आणि मी, की शिडकोला पाहिजे. लोकांनी मागणी केली तर शिडको करेल, आणि जर विकासक त्यांना पाहिजे असेल त्यांच्या मनासारखा तर ते विकासक करतील. दोन्ही क्लॉज आहेत आमच्याकडे. तर आता त्यांनी सांगितलं 51% जर त्यांनी, आपण 100% होते, मीच तो मुद्दा 51% करून घेतला त्यावेळी. कारण 100% आपल्या घरातसुद्धा एकमेकाचं नवऱ्याचं बायकोचं मत पटत नसतं मुलांचं. तर त्यावेळी मी सरकारला सांगितलं की एका घरात 4 मतं असतात, तर एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये मतभिन्नता असते, तर तुम्ही 51% करा. ते राष्ट्रपतीकडनं आपण करून आणलं 6 महिने मागे लागून देवेंद्रजींच्या. तर तसंच आहे, त्यांनी सांगितलं 51% एखादी सोसायटी मान्यता देत असेल तर आम्ही विकास करायला तयार आहोत. मेन मुद्दा की 4 FSA आणि शिडकोनी हा विकास करणार का? तर 51% जर आम्हाला सोसायट्यांनी परवानगी दिली, निवेदन दिलं, तर आम्ही करायला तयार आहोत. नाही, ते गेल्या वेळी काय झालं, टेंडरपर्यंत एन रामास्वामी तिथेच होते, त्यांच्याशी मी बोलली होती. तर त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला, त्याच्यानंतर ते सगळं बोलणंच गेलं. आता नवीन आयुक्त आलेले आहेत, तर MD बोलले मी आज किंवा उद्या त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांची एक बैठक लावतो. ते टेंडर होत आलेलं आणि झालेलं असं माझ्या माहितीत आहे, पण पुढची माहिती एन रामास्वामींचं माझं बराच वेळा कॉन्टॅक्ट केलं, झालं नाही. त्याच्यामुळे आज मी ह्यांना सांगितलं की तुम्ही तरी मला ती माहिती द्या. आणि आता नवीन काल का परवा कोणतरी नवीन आयुक्त आलेले आहेत, सैनी म्हणून आलेले आहेत. तर आता त्यांचं 4 दिवस बसलं, त्यांच्याकडे माहिती आहे, ते झालं टेंडर होत आलेलं आहे. ते 3:30 बोटिंगला देणार, बाकीच्या ह्याच्यात ती दुसरी व्यवस्था आपण करणार होतो ना.
असं नव्या मुंबईतील गेल्या 40 वर्षापासून बांधलेल्या इमारती अनेक इमारती शिडकोनी आणि प्रायव्हेट बिल्डरनी बांधल्या आहेत. या धोकादायक इमारतींचं पुनर्विकास व्हावा म्हणून गेले 5 वर्ष मी सातत्याने सभागृहात प्रयत्न करत आहे. 2.5 एपेसा आणला पण 2.5 एपेसामध्ये काही होऊ शकत नाही म्हणून आज आम्ही 4 एपेसाची मागणी शिडकोकडे केलेली आहे आणि शिडकोनीच या धोकादायक इमारतीचा पुनर्विकास करावा अशी आम्ही मागणी केली आहे. शिडकोनी टेंडर काढून मोठमोठ्या कंपन्यांना जर बोलवलं, टाटा असेल, शहाजी बालनजी असेल, L&T असेल, विजय शिर्के, अशा मोठमोठ्या कंपन्या ज्या आज शिडकोची घरं बांधत आहेत. आता आपल्याला पाहिलं तर L&T माझ्या इथे सीवूडला बांधते, शहाजी बालनजी आपलं जुईनगर आणि सानपाड्याला बांधते, विजय शिर्केने आता कलंबोली कारगर बांधलं, आता L&T उलव्याला बांधते. जर ही घरं बांधायला शिडको जर मोठ्या मोठ्या कंपनीला देत आहे तर आमचा इमारतीचा पुनर्विकास शिडकोने का करू नये? त्याच्यामुळे आमच्या या गरीब लोकांना इथे राहत मिळेल अशी की त्यांची फसवणूक होणार नाही, त्यांना मोठी घरं मिळतील आणि चांगल्या क्वालिटीची मिळतील. आणि म्हणून आज आम्ही शिडकोला प्रश्न केलेला तर त्यांनी सांगितलं की 51% सोसायट्यांनी जर मान्यता आम्हाला दिली, तसं पत्र दिलं, तर आम्ही निश्चित स्वरूपामध्ये याचा विचार करून आम्ही शिडकोसुद्धा टेंडर काढून मोठमोठ्या कंपनीला इन्व्हाइट करून या सोसायटीचा पुनर्विकास करू शकतो. आपण आता तो भविष्य बोलण्यात अर्थ नाही. पहिली तर मला 4 एपेसा मिळणं आणि परवानगी मिळणं हे आता करतात ना, चालू आहे ना. शहाजी पालनजीच जुईनगर आणि सानपाड्याला शिडकोच मोठ प्रोजेक्ट चालू केलेलं, घरांचा चालू केलेला आहे. जर त्यांना परवडत नसतं मग त्यांनी कशाला घेतलं असतं? उलव्यामध्ये L&T आली. आता आपल्याला पहिला सोसायट्यांनी मान्यता देणं महत्वाचं आहे. सोसायट्यांनी मान्यता कशी मिळते, काय मिळते? जसं घाटेजीने सांगितलं की सगळ्या सोसायट्या एकत्रित झाल्या, जर ब्लॉक झाल्या तर रस्ते बिस्ते त्यांना पाहिजे त्या सुविधा. पहिली गोष्ट म्हणजे 4 एपेसा आहे, त्यावेळी सुद्धा आम्ही मागवत होतो पण दिला नव्हता. आज काळाची गरज आहे. आज कुठला विकास घेऊ शकत नाही 2.5 एपेसा, म्हणजे त्याला परवडणारच नाही. तो काय त्याचं घरदार विकून इथे विकास नाही करणार. आणि मी त्यांना सांगितलं जर शिडकोनी ती घरं वाढीव 1 पैशाची जर घेतली आणि लोकांना आता पोलिसांची घरं आहेत का सफाई कर्मचारी आहेत अशा ना विका ना, स्वस्तामध्ये घेतील ना लोक, का नाही घेणार तुम्हाला घरं दिल्यावर? आणि आता काळाची गरज आहे ती. आज तुम्ही बघा लोकांची हालत गावामध्ये जाऊन बाहेर जाऊन. आपण वेगवेगळ्या लोकांना जर सेक्टरवाईज केलं आपण की सफाई कामगारांना, या पोलीस कर्मचाऱ्या हवालदारांना, हे अधिकाऱ्यांना, हे अमक्याला, हे तर आपल्याकडे किती पत्रकार आहेत, किती तरी लोक आहेत, त्यांना काहीच नाही. आज वर्षानुवर्ष ते राहतात आहेत. तर अशा काही जे सेक्टर आहेत आपल्याकडे काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, त्यांच्यासाठी आपण ती घरं मागू शकतो. जर विकली जात नाही मग शिडकोने प्रकल्प काढले कसे आता? म्हणून आपल्याला पहिली 4 एपेसा मिळून परवानगी घेणं आणि टेंडर काढणं, ती त्यांची घरं विको न विको आमच्या लोकांना पहिलं घर मिळणं हे माझं पहिलं प्राधान्य आहे. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.